द कोथरी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. शरद इन्स्टिट्यूटच्या 58 विद्यार्थ्यांची विप्रो मध्ये निवड. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांनाही संधी. यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या 58 विद्यार्थ्यांची विप्रो या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. महाविद्यालयातील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन व कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली. मेकॅनिकलमधील गौरव पाटील, पृथ्वीराज पाटील, आदित्य फडतारे, मयुरेश चौगुले, अमृता आदमापुरे, तुषार काटे, इलेक्ट्रिकलमधील रिया पाटील, गौरी शिंदे, प्रणाली कोडसकर, दीपक चौरसिया, प्रसाद कोले, अनिकेत दोंडगे, तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये महेश इंगवळे, पंकज फंडे, अस्मिता कोरगू, समृद्धी मगदुम, रुचिता कांबळे, अपेक्षा हुद्दार, अक्षय पाटील, नेहा संधी, ऋतुजा खटवे, सोनिया कुंबळे, अमृता भास्के, ऋतुराज स्वामी, अभिषेक थोरात, श्रेयस जाधव, सलोनी अरेकर, श्रावणी सुतार, निलेश नेजे, कॉम्प्युटरमधील सिद्दीक डांगे, ऋषिकेश रेपाळ, ओंकार धोणुक्षे, सत्यजित जगताप, सौरभ पाटील, दीपक पाटील, साक्षी कोरलेकर, सोनम आंबी, वर्षा पाटील, सिद्धी कुंभार, प्रियांका चौगुले, श्रेया पाटील, रुचिरा कोल्हापुरे, ऐश्वर्या चौगुले, लक्ष्मण सावंत, विशाल चव्हाण, हर्षाली पोटे, वर्षा कांबळे, निलोफर कोचरगी, सुफियान पटेल, सोहम केरीमाने, साहिल वठारे, सुप्रभात खोत, सायली श्रीहट्टी, अमृत खोत, प्रसाद कांबळे, अक्षता पाटील, श्रुती नवले, प्रांजली पाटील यांची निवड झाली आहे. विप्रो लिमिटेड ही IT सह अनेक क्षेत्रातील जगातील अग्रेसर बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जगातील मोठी IT कंपनी तर भारतातील प्रथम क्रमांकाची पब्लिक ट्रेडेड कंपनी आहे. कंपनी एरोस्पेस आणि डिफेन्स, बँकिंग, इन्शुरन्स, हेल्थकेअर, मेडिकल डिव्हायसेस, इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन यासह विविध क्षेत्रात काम करते. कंपनीमध्ये 98 देशातील 160,000 कर्मचारी काम करतात. जगातील 175 शहरात कंपनीचं कार्यालय आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग अंतर्गत सुरू असलेल्या ॲक्टिव्हिटी स्लॉटमध्ये मुलांच्याकडून ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू टेक्निक्सचा सराव करून घेण्यात आला आहे. तसेच जॅपनीज, फ्रेंच, पायथॉन, सी अशा विविध भाषांचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी झाला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन नामदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागनी यांनी अभिनंदन केलं. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्राध्यापक नेहा सोनी, प्राध्यापक अभिजित केकरे यांच्यासह सर्व डीन, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लागलं. द कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.